तसे प्रॉफिट मध्ये हॅलो तुझ्या आईचा तुला सामना सुरुवात होतीये. सांडपाडा संघ प्लीज जास्त टाइमपास होतोय. फायनलचा सामना खेळण्यासाठी अडचणी निर्माण होतील, अन्यथा या ठिकाणी एक ओव्हरची फायनल खेळली जाईल. तीन ओव्हर तीन ओव्हरची मॅच. मोनिश मोनिश प्लीज जास्त टाइम पास प्लीज थोडं समजून घ्या आम्हाला. पहिला चेंडू सेमी फायनलचा. पहिल्या चेंडूवर आक्रमण. निलेश भोईर ऑन अ फायर फ्रॉम द फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडू पासून आक्रमण स्टार्ट केले निलेश भोईरने. सेमी फायनलचा सामना आहे मित्रांनो तुमच्या समोर. ऐरोली कोलीवाडा आणि सांडपाडा गावदेवी. गावदेवी सांडपाडा आणि त्याचबरोबर ऐरोली कोलीवाडा या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि या खेळाडूचं विश्लेषण करायचं झालं तर अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली आहे. आगरी कोळी स्पर्धा धारावीच्या मैदानावर पार पडली होती. 55 धावाची स्फोटक वैयक्तिक खेळी या खेळाडूने साकारली होती. त्यानंतर मात्र दिव्याच्या मैदानावरती आणखीन एक स्फोटक पारी पाहायला मिळाली होती. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली चला जेल टिपला जातोय. निलेश भोईर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन लवकरात लवकर प्लीज. ऐरोली संघ आपले न्यू बॅट्समन पुढच्या लगेचच रेडी ठेवा. निलेश भोईर याची एक विस्फोटक पारीचा अंत होतोय. स्ट्राईक इन कडे यावेळेस आपण पाहतोय. जयेश निलेश जयेश अशी ही सलामीची जोडी. वन डाऊनचा फलंदाज आपल्या समोर येताना पाहतो. प्रीतम गोलंदाजी मार्क वरती. प्रमोद पाटील सांडपाडा एक्सप्रेस रॅटम ओव्हर द विकेट जयेश साठी. आपण पाहतो चिंटू चषक 2018 आयोजक शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे गाव. फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु पंचाचा इशारा वाईट. अवांतर धाव. या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावून पोहोचते 7 या आकड्यावरती. प्रमोद पाटील वन सेकंड आयटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल जयेश साठी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. 4 धावांसाठी लगावलेला हा ब्रँडेड चौकार. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन विराजमान होते. आपण पाहतोय अतिशय चांगली मॅच. सेमी फायनलचा सामना ऐरोली कोलीवाडा ऐरोली आणि त्याचबरोबर गावदेवी सांडपाडा. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. हलक्या हाताने चेंडू ढकलून देण्याचा प्रयत्न होता परंतु बाईजचा इशारा येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रमोद. यावेळेस मात्र इनसाइड आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण होते. एक धाव कम्प्लीट होईल दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. दोन धावा देखील कम्प्लीट होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतो. पहिल्या षटकाच्या अखेर धाव फलकावरती धावा लागला 14. 3 षटकांचा हा सामना असेल. सेमी फायनलचा हा सामना तिहेरी लढतीमध्ये या ठिकाणी वेळेच्या अभावाखातीर बॉल आउटचा जो
जो निर्णय घेतला होता आयोजक कमिटीने तो रद्द करण्यात आला। या ठिकाणी लॉट्स केले गेले, चिट्ट्या उडवण्यात आल्या, त्यामध्ये बाई घेऊन शिरवणे दिनेश स्मृती संघ मात्र फायनल मध्ये थेट प्रवेश करतोय। सेमी फायनल साठी या दोन संघांना मागे ठेवलं जाते। ऐरोली कोळीवाडा आणि गावदेवी सानपाडा विद्यमान सामना। पहिले षटक संपले, पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 14। पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म राउंड द विकेट। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड स्ट्रेट केला फटका, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय। एका धावेवरती समाधान मानावं लागते आणि या एका धावेबरोबर संघाची धाव संख्या 15। गोलंदाजी मार्कवरती इम्तियाज। तो डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, व्हाईट चेंडू। पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर मात्र व्हाईट चेंडूचा या ठिकाणी मात्र आपल्या पंथाच्या माध्यमातून इशारे। यावेळेस मात्र पायावरून चेंडू उचलला आहे, परंतु क्षेत्र असेल डिक्लेअर झोनच। एक धाव मिळेल, एका धावाबरोबर संघाची धाव संख्या 17। पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस मात्र फ्लोवर फुल टॉसचा चेंडू कन्वर्ट केला, क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली, तोपर्यंत दोन धावा। दोन धावा सहज गतीने धावून पूर्ण होतात, या दोन धावांबरोबर संघाची धाव संख्या जाऊन पोचते 19। 19 धावा धाव फलकावरती लागल्या होत्या। आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू टाकून पूर्ण केलेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। निर्णायक वेळेमध्ये आणि निर्धारित वेळेमध्ये हा सामना संपूर्ण गरजेचा। यावेळेस मात्र फलंदाज थोडा शफल झाला होता, त्या गोष्टीमुळे पंचाच्या माध्यमातून हा डॉट बॉल दिला गेलाय। आणि या क्रिकेट नियमावलीनुसार ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 नियमांचा वापर केला तो, त्या नियमांपैकी एक नियम हा देखील आहे की एखादा फलंदाज ज्यावेळी सफल होतो त्यावेळेस मात्र व्हाईटची दाद मागण्याचा अधिकार पंचांकडे नसतो। पुन्हा एकदा तेच गणित, पुन्हा एकदा तेच समीकरण। अजूनही दोन चेंडू, शेवटचा चेंडू। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय। बॅटिंग मार्कवर प्रीतम, बॉलिंग एंडकडे इम्तियाज। लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा चेंडू होता, यावेळेस मात्र कन्वर्ट करणं गरजेचं होतं। 3 बॅक टू बॅक डॉट बॉल, संधी मिळताना दिसत नाहीये। अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे गोलंदाजच्या माध्यमातून इम्तियाज। एक व्हाईट चेंडू सोबत 4 धावा खर्च केल्या, टोटल 5 धावा। टोटल धाव संख्या 19, 19, लॉस ऑफ 1 विकेट। गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आकाश बनसोडे। गोलंदाजी मार्क वरती आकाश बनसोडे, पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीचा मारा राईट अप राउंड। यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, जेल सुटला, एक डाव कंप्लीट होईल, परंतु दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होणार नाहीये। एका धावावरती समाधान मानावं लागते आणि या एका धावेबरोबर संघाची धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 20, त्यासोबत रन आउट। पुन्हा एकदा वेगळ्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल गोलंदाज
आकाश यावेळेस मात्र अखोट टप्प्यात चेंडू बॅट फिरवली वेगाने परंतु एक धाव कंप्लीट होतो एका धावेबरोबर संघाची धाव संख्या पुढे सरकते 21 या आकड्यावर. तीन षटकांमध्ये निर्धारित 35 धावा येणं खूप गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांची एक मिनिट कृपया या ठिकाणी वाद करू नका. तिसऱ्या पंचांची भूमिका स्क्वेअर लेग पंच सांभाळतील. एनी ऑब्जेक्शन? इथे मात्र जर बॅटची कडा घेतली धावची संधी होते की काय. ओ डायरेक्ट थ्रो लागला असता तर मात्र कठीण परिस्थिती ओढवली असती. लेग बाईचा इशारा येतो पंचांचा. एकदा मिठे एका धावाबरोबर संघाची धाव संख्या 22 धावा. अजूनही या षटकातील तीन चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस मात्र आकुट टप्प्या चेंडू प्रहार केला. मोनिश आहे चेंडू खाली जबरदस्त जेल. ही मोनिशची खासियत आहे आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये देखील अशाच पद्धतीने एक जेल टिपला होता. आणखीन या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. झेल किती खाली असू द्या परंतु वाकण्याची क्षमता या क्षेत्ररक्षकामध्ये आहे. अतिशय चांगला खेळाडू. आज मात्र बब्याच्या अनुपस्थितीत खेळतो आज संघ. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये तेजस पाटील दिसला होता परंतु आज या सामन्यामध्ये तेजस दिसत नाहीये. स्लोअर डिलिव्हरी गती परिवर्तन चेंज ऑफ पेस रोखून ठेवलं या फलंदाजाला. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती आकाश बनसोडी. बॅटिंग यावेळेस मात्र फटका चांगला आहे. फेकून दिले चेंडूला सरळ आउट ऑफ द पार्क. हा षटकार या इनिंग मधील शेवटचा षटकार. या इनिंग मध्ये तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा. अठ्ठावीस धावा झाल्या. 29 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवलंय. चला ऐरोली संघ निलेश भोईर लवकरात लवकर आपल्या खेळाडूंना आतमध्ये घ्या. अंधार पडलाय थोडस वेळेचं भान राखा. आणि मोनिश आपले दोन्ही फलंदाज ताबडतोब मैदानामध्ये पाठवा. आणि त्यानंतर डाऊनला येणारे जे फलंदाज आहेत वन डाऊन टू डाऊन त्या फलंदाजांनी देखील लगेचच रेडी राहायचंय. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे मित्रांनो. वेळेअभावी फायनलचा सामना आयोजकांच्या सहमतीने एक षटकाचा देखील खेळला जाईल. त्यामुळे या दोन संघांच्या दरम्यान जो संघ पुढे येऊ इच्छितो सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून द्या प्लीज. क्षेत्ररक्षण लावा प्लीज. टीम मीटिंग घेऊ नका निलेश. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायला सांगा प्लीज. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली या ठिकाणी. सांपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील आणि त्याचसोबत अजय पाटील. चला पुढे एकदा वळतो सामन्याकडे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. जास्त वेळ या ठिकाणी घेतली जाणार नाहीये. चिंटू चषक 2018 माध्यमातून आलेल्या तमाम खेळाडूंच प्रेक्षकांचं व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. घेऊन चलतो एका चांगल्या मॅच कडे. सेमीफायनलची मॅच सेमीफायनलचा महामुकाबला या ठिकाणी खेळला जातोय. ऐरोली कोलीवाडा आणि गावडीबी सांडपाडा. चला बॉलर हितेश कोटकर. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
पहिला चेंडूवर आक्रमण केले शतरक्षक आहे चेंडू जवळ एक डाव मिळेल दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होणार नाहीये एका धावेबरोबर संघाच्या धावसंख्येचा अकाउंट ओपन केले जाते खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला बराचसा उशीर झाला इथपर्यंत आम्ही येत असताना रोजच्या दिवसाला सामने संपलेले असतात परंतु दोन संघ या आजच्या दिवसाला कारणीभूत असतील एक म्हणजे ऋषभ इलेव्हन दिवाळे आणि त्यानंतर इच्छापूर्ती वाशी यावेळेस मात्र मोठा फटका आहे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाईल तोपर्यंत चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी 75 भोईर काका यांचा इशारा तो चौकार फटका चांगला होता क्षेत्र निवडलं होतं अगोदरच पाहून ठेवलं होतं की क्षेत्र रिकाम आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला तर मात्र 4 ते 6 धावा नक्की मिळतील हे आधीच ठरवलं होतं पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो हितेश कोटकर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीचा मारा करील या ठिकाणी मात्र अतिशय चांगला खेळ यावेळेस मात्र अपसाइड बाउन्स केला होता थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता प्रमोदने परंतु जखडून ठेवले निलेश भोईर अतिशय चांगला खेळाडू अतिशय दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून होतोय सातत्याने आणि या सीझनमध्ये खऱ्या अर्थाने या फलंदाजचं कौतुक करावं लागेल जो यष्टनच्या मागे यष्टीरक्षकाची भूमिका साकारतोय निलेश भोईर इथे मात्र बॅटची कडा चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सरळ डिक्लेअर झोन मध्ये तो यष्टीरक्षकाचं मात्र एक कौतुक नक्की करावं लागेल या सीझनला 9 चेंडू मध्ये अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम या खेळाडूने मात्र केलाय खूप सारे रेकॉर्ड्स असे या नवी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूने दिलेत स्टेप आउट केलाय चेंडू येतोय डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव मिळते एका धावाबरोबर संघाची धावसंख्या 7 धावा धाव फलकावरती लागल्यात अजूनही सामना जिवंत आहे सामन्यामध्ये पकड मिळवून ठेवली आहे शेवटचा एक चेंडू असेल या षटकातील हितेश कोटकर यावेळेस मात्र बॅकफुटला गेला दिशा दिली परंतु घोषित क्षेत्र चला एक धाव मिळेल या एका धावावरून संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या जाऊन पोहोचते 8 पहिल्या षटकाचा खेळ संपला मित्रांनो पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा ज्यामध्ये एक गडी बाद केला 8 धावा झाल्यात अजूनही 20 धावांची गरज आहे 12 चेंडू 20 धावा तर बॉलिंग मार्क वरती संदेश येतो आपण पाहतोय सॅन्डी राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा असेल प्रमोद पाटील सनपाडा एक्सप्रेस त्याचे असेल बॅटिंग मार्क स्ट्राईक एंड वर लाफ्ट केलाय चेंडू क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली परंतु चेंडू चाललाय सी मा रेषा पार षटकार 6 धावांचा इशारा येतोय आणि या 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या 14 धावा 11 चेंडू आणि 14 धावांची गरज पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता अयशस्वी प्रयत्न परंतु डॉट बॉल 10 चेंडू आणि 14 धावा
दहा चेंडू चौदा धावा दहा चेंडू तो समीकरण या ठिकाणी मात्र तमाम प्रेक्षकांच्या समोर उभे राहते। यावेळेस चेंडू सोडून दिलाय, डाव्या अष्टीपासून बाहेर जाणार चेंडू, पंचांचा इशारा, हात फैलावले जात आहेत, 22व्या नियमाचा वापर होतो या ठिकाणी। वाईट चेंडूचा इशारा कळल्यानंतर मात्र आपण पाहतो धावसंख्या 15, अजूनही 10 चेंडू 13 धावांची गरज, 14 धावा। एकोणतीस धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे आणि 29 धावांचं टार्गेट चेस करत असताना मात्र धावसंख्या यावेळेस फ्रंट फुटवर गेला, फुटवर्कचा वापर, क्षेत्ररक्षक आहे चेंडूखाली दुर्वेश, अतिशय चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पवेलियन। धावा झाल्या 15, 29 धावांचं टार्गेट आहे, अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी। आठ चेंडू आणि 14 धावांची गरज असेल विजयासाठी, 8 मध्ये 14, नवीन बॅट्समन। एकोणतीस टार्गेट आहे, 15 झाल्यात 14 पाहिजे, तो पकडून 15 झालेत म्हणून 12व्या खेळाडू पाठवायचा असतो हे त्याच्यासाठी सांगतो आम्ही। वळूया सामन्याकडे, यावेळेस आउटसाइड दी लेग स्टिक, चेंडू पिचिंग झाला, येस इट इज अ वाईड बॉल, वाईड बॉल सोबत एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते, धाव संख्या 16 या आकड्यावर जाऊन पोचते आता 13 धावा। आठ चेंडू 13 धावा, ओहो यावेळेस मात्र बॅकची कडा घेतली, चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून, फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मध्ये, एका धावेसाठी घोषित क्षेत्र आहे, धावसंख्या झाली आहे 17, अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, 7 चेंडू आणि 12 धावा, 7 बॉल 12, अजूनही सामना बरोबरीत आहे, कोणताही संघ कधी कम बॅक करू शकतो हे सांगणं अगोदर मुश्किल आहे कारण की दोन्ही संघ तितके तुल्यबळ, दोन्ही संघ तितकेच मातब्बर। यावेळेस पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न होता, संधी मात्र मिस झाली आहे, परंतु सामना जर विचार केला तर दोन षटकारांचा सामना अजून आहे, शेवटचा एक षटक, 12 धावांची गरज, 12 कंपल्सरी। आम्हाला बॅट्समन बॉलचा नाही, दोघांचा विकास बॉलर, बॅट्समन कोण आहे तो ऑरिएंटेशन नाही ना, बॅट्समन शाहरुख लाईव्ह आहे दादा, काही की तुमचा बॉलर विकास नाही रे बाबा, तुम्हाला वाटते मस्ती आहे बसून बघा। यावेळेस मात्र आउटसाइड द ऑप्स्टिक चेंडू पिचिंग झाला, वाईट चेंडूचा इशारा येतो, अवांतर धाव, खराब चेंडूचा मारा, दिशाहीन मारा, दिशाहीन गोलंदाजी, गोलंदाजी मार्क प्रति विकास गुप्ता, पांडे 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 गुप्ता सगळे भैयेच भरले तसं पण काय फरक पडत नाही। तिसरं षटक प्रगतीपथावर, या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका, झेलची संधी होती, संधी थोडीशी चुकले, टायमिंग चुकले, परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला परतावं लागतंय, अतिशय चांगले एफर्ट्स या ठिकाणी मात्र लगावले जातात क्षेत्ररक्षणामध्ये,
दुर्वेश अतिशय चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी, एक झेल पकडला प्रमोद पाटीलचा, त्यानंतर मात्र आता थेट थ्रो यष्टीरक्षकापर्यंत ज्याने हा फलंदाज बाद झालाय. भरत चला बाला सूर्यकांत मडवी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. नवीन फलंदाज भरत, पांच चेंडू, यावेळेस मात्र लाफ केलाय चेंडूला, दिशा दिली, फेकलाय चेंडूला सरळ आउट ऑफ द पार्क. हा ब्रँडेड षटकार, बिग 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 हिट, सामन्यामध्ये जिवंतपणा, चार धावांची गरज, चार चेंडू आणि चार धावा, सामना बरोबरीत, इक्वलाइज सामना आहे. कोणता संघ कोणावर भारी पडेल हे पाहायचं येते. चार चेंडूंमध्ये विकास पांडे गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल, लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओहो यावेळेस मात्र उसळी दिलेला चेंडू, चेंडूला ढकलून दिलं जातंय घोषित क्षेत्रामधून. एक डाव मिळेल, एका धावाबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 26, 26 धावा. अजूनही तीन चेंडूंमध्ये तीन धावांची गरज आहे विजयासाठी. कंपल्सरी तीन चेंडू आणि तीन धावा, कंपल्सरी चेसिंग. विकास पांडे अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र हा सामना कुठे जाईल हे देखील पाहणं अतिशय निर्णायक असेल, औत्सुक्याचं असेल. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू, यावेळेस मात्र धावची तोते डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळते, कोणती धाव मिळणार नाहीये. दोन चेंडू आणि तीन धावा कंपल्सरी, दोन चेंडू आणि तीन धावा कंपल्सरी असतील. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळला क्षेत्ररक्षक आहे, एक डाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो आणि बघता बघता मोनीश देखील बाद होतो. दुसरे धाव घेताना मात्र फटका फसलाय, एक चेंडू आणि दोन धावा कंपल्सरी. हृदयाची धडधड वाढवणारा रंगतदार सामना मैदानामध्ये, सेमी फायनलचा हा सामना. मित्रांनो हा सामना जर तुम्हाला आवडला असेल सेमी फायनलचा, एक चेंडू आणि दोन धावांची गरज असताना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या शेवटच्या चेंडूसाठी. हृदयाची धडधड वाढवणारा अतिशय रंगतदार असा सामना, तमाम प्रेक्षकांच्या शुभेच्छा येतात दोन्ही फलंदाजांना, गोलंदाजाला. विकास पांडे मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, झेल टिपला जातो, विजयी झेल, सामना जिंकला या ठिकाणी मात्र ऐरोली कोलीवाडा संघाने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. या निलेश होईल लवकरात लवकर या, दोन षटकांचा सामना, दोन ओव्हरची मॅच. या शेवटच्या फायनलच्या सामन्यासाठी आमच्या शिरवणे गावचे कार्यसम्राट असे नगरसेवक